तुमचा काय मुद्दा आहे? तुम्ही कोर्टात जाणार आहात? आज कलेक्टर ऑफिसला चुनाव चिन्ह घेण्यासाठी आलेलो आहोत. मला पाठी मिळालेली आहे आणि त्याच्यासोबतच मी घरूनच पत्र तयार करून आणलं होतं की मला जे हे चुनाव आहे ऍज अ कॅन्डिडेट मला हे चुनाव बॅलेट पेपरनं पाहिजे आणि त्याच्यामध्ये माझ्या तीन प्रकारच्या प्रे आहेत. त्या तीन प्रकारच्या प्रेपैकी कोणतीही प्रे मला चालेल, पण माझा पहिला प्रथम मागणी माझी जी आहे की बॅलेट पेपरनं चुनाव व्हावे म्हणून मी कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला विनंती करत आहोत आणि त्याचं डेलिगेशन दिलेलं आहे. तुमची काय म्हणणं? माझं स्पष्ट म्हणणं आहे की ईव्हीएम इलिगल आहे आज, बिकॉज ईव्हीएम जे आहे चार लॉसचा इश्यू आहे. एक बेसिक जो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट, दुसरा कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961, आणि मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 अँड द टेलिकम्युनिकेशन ऍक्ट 2023. तर हे जे दोन लॉज आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट अँड टेलिकम्युनिकेशन ऍक्ट, त्याचे जे आहे जे प्रोसिजर्स आहेत, जे इलेक्ट्रॉनिक प्रोसिजर्स आहेत, कम्प्युटराईज प्रोसिजर्स आहेत, त्याला कमिशन फॉलो करत नाही आहे आणि म्हणून ईव्हीएम इलिगल आहे. ही पेटिशन ऑलरेडी सुप्रीम कोर्टमध्ये एक आमची प्रोसिजरमध्ये आहे. आज मी इथे आरओच्या समोर फाईल केलेली आहे. 5 दिवसाचा वेळ दिलेला आहे. आफ्टर 5 डेज आय विल टेक द नेक्स्ट स्टेप टू काउंटर मॅन द इलेक्शन, टू अर्जन द इलेक्शन अँड काउंटर मॅन द इलेक्शन. ये इलेक्शन को मैं अर्जन कराने के लिए स्टेप लूंगा. इसके बाद 5 दिन के बाद आई एम डिक्लेयरिंग विथ यू, नागपुर लोकसभा का चुनाव मैं अर्जन कराऊंगा. आई एम डिक्लेयरिंग दिस. 5 दिन दिया है केवल इनको, उसके बाद में इलेक्शन को अर्जन कराऊंगा मैं. ये इलेक्शन अंडर क्वेश्चन रहेगा हरदम. मेरी पिटीशन जब तक फाइनल नहीं होती है हाई कोर्ट से लेकर सुप्रीम कोर्ट तक कि यह इलेक्शन इलीगल रहेगा. मैं आपको पहले बता रहा हूं, बता दीजिए सब कैंडिडेट को, बाद में मत बोलिएगा कि मानकर साहब ने बताया नहीं. इट इज अ वेरी सीरियस लीगल चैलेंज टू ईवीएम और पूरे देश में 100 सीटों पर कर रहे हैं हम एपीआई. आज राजस्थान में 3 सीटों पर फाइल किया है, कल छत्तीसगढ़ में फाइल करेंगे, महाराष्ट्र के 3 सीट पर अभी फाइल किया है, पूरे देश में 100 सीटों पे फाइल कर रही है. चुनाव को ईवीएम से होने नहीं देंगे हम लोग, ठीक है? बताइए, टीवी वाले डर रहे, आप कहां भाग गए? सर न्यूज दिखाते. सर माझा एक प्रश्न होता, कारण तुम्ही म्हणालात की समता सैनिक दलाच्या ह्याच्यातून आम्ही 400 आम्ही भरतोय आणि त्याच्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न केले आणि तिथले अर्ज विकले पण गेले होते 363 वगैरे, मग भरण्यात का नाही आले? सर हा लढा कुठे कमी पडला? माझ्या समाजाचे काही गद्दार लोक, मी आता स्पष्ट हे लिहा, माझा नोट करा, गद्दार लोक ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेतला, बाबासाहेबांनी संविधानात जो बनवलं होतं त्यांच्यासाठी त्याचा पूर्ण भरपूर फायदा घेतला, पण त्यांनी समाजासाठी दिलेलं नाही आहे. ही त्यांची जबाबदारी होती. 50,000 रुपये पेन्शन घेतात पण घरी बसून मजा मारतात, रस्त्यावर येत नाही. जे तिथे समता सैनिक दलमध्ये गरीब लोक आली त्यांची हिंमत होती 12,500-25,000 रुपये खर्च करण्याची, पण ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्यामध्ये काही कमी होते डॉक्युमेंट, जसं बँकेचं खातं आमच्याकडे 3 दिवस फॉर्म भरायसाठी होते, ते बिचारे करू शकले नाही. पण जे धडपड करणारी लोक होती त्यांनी ते केलेलं नाही, ते गद्दार आहे समाजाचे. त्यांनी आजपर्यंत आमचा समाज विकला हे मी तुम्हाला जाणून सांगतो. आमचे एससी समाजाचे लोक दलाल आहे, दलाल आहे, दलाल आहे, हे त्यांना सांगा की ऍडव्होकेट संतोष चव्हाण हा एससी समाजावर प्रश्न उचललेला आहे. त्यांचं काम होतं देशाचं संविधान वाचवण्याचं. 2024 जर इलेक्शन ईव्हीएमने झाले तर या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन संपणार आहे, कलेक्टरेट संपणार आहे. सर्वात पहिले जे आहे, जे येणार संघी लोक येणार आहे ते देशाच्या सुप्रीम कोर्टावर आघात करतील, सुप्रीम कोर्ट बंद पाडतील. म्हणून 1935 के पहिले कोई सुप्रीम कोर्ट इस देश में नहीं था, हमको सुप्रीम कोर्ट की जरूरत नहीं. उसके बाद में इलेक्शन कमीशन की क्या जरूरत है बोलेंगे, अभी तो मैं राजा हूं, तो इलेक्शन कमीशन भी बंद हो जाएगा. और उसके बाद में इलेक्शन कमीशन बंद हो गया तो फिर ये कलेक्ट्रेट की क्या जरूरत है, इनको भी बंद कर दो. इन लोगों ने अपने ही पैर पे कुल्हाड़ी मारी है. सुप्रीम कोर्ट के जजों के लिए भी मेरा चैलेंज है, तुम लोग जो कॉलेजियम सिस्टम से चुन के जाते हो ना, वो सिस्टम ही खत्म हो जाएगा. अब फिर बताते बनाते बैठना खुद के जजेस. जब सुप्रीम कोर्ट ही नहीं रहेगा तो तुम लोगों की कोई औकात नहीं. ये एक एडवोकेट बड़े रिस्पॉन्सिबिलिटी के साथ मैं कह रहा हूं कि मैं सुप्रीम कोर्ट के हर उस जजमेंट को क्रिटिसाइज करने का हक है और मेरा फंडामेंटल राइट है. यही मैं बोलना चाहता हूं मैडम. मैं लोगों से, मीडिया से ये मैं आशा करता हूं कि इन लोगों ने मेरे समाज के गद्दारों को ये मेरा भाषण दिखाया जाए, सुप्रीम कोर्ट को भी ये भाषण दिखाया जाए और इलेक्शन कमीशन को भी दिखाया जाए कि तुम लोग, ये संविधान है तो तुम लोग हो, तुम्हारी इंस्टीट्यूशन है. अगर संविधान खत्म है तो तुम लोगों की कोई जरूरत नहीं इस देश को. मैं तो लड़ते लड़ते मर जाऊंगा लेकिन मेरा भाषण तुम लोग याद रखना कि संतोष चव्हाण जो एडवोकेट था, जो मैं प्रैक्टिशनर हूं और मेरा एक सबसे बड़ा नागपुर में एक मेरा एक ये है दबदबा यह है कि मैं मराठी में आर्गुमेंट करता हूं हाईकोर्ट में.
ये पिटीशन भी मैं मराठी में ही फाइल करूंगा। शुक्र साहब के सामने मैंने मराठी में पिटीशन लगाया था, कोई एडवोकेट नहीं लगाता, लेकिन मैंने बोला था कि सर आप मेरे गुरु और मैं मराठी में आर्गुमेंट करूंगा। बोले मराठी में पिटीशन दो, मराठी में पिटीशन दिया था उनको। तो मैं पहला एडवोकेट हूँ कि मराठी में पिटीशन डाला था। थैंक यू।